समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या, समाजानं नाकारलेला वंचित घटक म्हणजेच तृतीयपंथीयांसोबत कोपरी येथील म्हात्रे कुटुंबानं हळदी कुंकू साजरा केलाय. पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तृतीयपंथी म्हटलं की आपल्याला त्यांची भीती वाटते किंवा चार हात त्यांच्यापासून आपण दूर राहतो. आधीच त्यांच्या कुटुंबानं त्यांना घराबाहेर काढलेलं असतं, त्यानंतर समाजही त्यांना नाकारतो. वर्षानुवर्ष या घटकाकडे कायम दुर्लक्षित झालंय. त्यांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांनी हा छोटासा प्रयत्न केला. त्यांनी कौटुंबिक स्तरावर त्यांना मानसन्मानानं बोलावून त्यांच्यासोबत हळदी कुंकू साजरं केलं. याआधी त्यांना लहान बहीण प्राजक्ता म्हात्रे हिच्या लग्नात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. ओपन मॅरेज करणारी भारतातील पहिली तृतीयपंथी माधुरी सरोदे शर्मा, मुंबई विद्यापीठातून पदवीधर झालेली पहिली तृतीयपंथी श्रीदेवी, श्यामली, बॉबी या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी पत्रकार प्रज्ञा यांची आई कविता म्हात्रे, मामी सुभद्रा गायकवाड, वहिनी सोनाली गायकवाड यांनी त्यांचं स्वागत केलं. सुरुवातीला त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचं औक्षण करण्यात आलं. समाज तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा असा संदेश देण्याचा हेतू यामागे होता. त्यानंतर प्रत्येकीनं त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ, गजरा आणि वाण दिलं. त्यानंतर एकमेकीनं तिळगुळ घ्या, गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या. त्यांनी पुरणपोळी आणि पंचपक्वांचा आस्वाद घेतला. त्यांनी त्यांची कला सादर करून या कार्यक्रमाचा शेवट केला. तृतीयपंथीयांच्या मंडळातर्फे हळदी कुंकू हा कार्यक्रम होत असतो, परंतु सामान्य माणसांनी घरात बोलावून हळदी कुंकवाचा मान दिला असं पहिल्यांदाच घडलं. तृतीयपंथीयांना एकत्र करून त्यांचं आर्थिक सक्षमीकरण आम्हाला करायचंय, त्यासाठी द्या टाळी हा उपक्रम आम्ही राबवतोय. या समारंभात आम्हाला निमंत्रण देऊन जो मानसन्मान केलाय त्याबाबत प्रज्ञा म्हात्रे यांचे आभार मानले. किंक्रांतीला हळदी कुंकू असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित झाला, त्यावेळी मी प्रज्ञाला म्हणालोय की आज ज्यावेळी समाजानं आम्हाला स्वीकारलं तोच सर्वोच्च मुहूर्त आमच्यासाठी ठरला आणि तो आजचा आहे. अशा भावना तृतीयपंथी माधुरी सरोदे शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. प्रज्ञा म्हात्रे यांच्याकडून मला हळदी कुंकवाचं निमंत्रण मिळालं, त्यावेळी मला खूप गहिवरून आलं. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिली पायरी आहे असं वाटलं. आजही आम्हाला समाज दुर्लक्षित करतोय, आम्हाला तुमच्यामध्ये सामील करून घ्या असं आवाहन श्रीदेवी या तृतीयपंथीयांनी केलं. समाजानं तृतीयपंथी घटकाला वर्षानुवर्ष वंचित ठेवलंय. एखादा तृतीयपंथी समोर दिसला की आपण भीतीपोटी किंवा आशीर्वाद मिळेल म्हणून त्याच्या हातावर 10 रुपये ठेवतो, तितकाच आपला आणि त्याचा संबंध येतो. मग तिळगुळ ठेवून त्यांना आपल्यात का सामावून घेऊ नये म्हणून हा विचार करून ही संकल्पना मी राबवली असं पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितलं.